गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आवड असतात. जसं एखाद्याला नाचण्याची आवड असते, एखाद्याला गाण्याची आवड असते, एखाद्याला चित्राची आवड असते, एखाद्याला पोहण्याची आवड असते. त्या सगळ्या गोष्टीची आवड आपण काय करत असतो, जोपासत असतो. जसं नाचण्याची आवड असणे म्हणजे आपण वेगवेगळ्या टी व्हीमधून म्हणा किंवा मोबाईलमधून म्हणा विविध स्टेप बघत असतो आणि तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि पुस्तकाची आवड असेल, एखाद्याला वाचनाची आवड असेल, जो काय करतो, एखादी कादंबरी वाचतो किंवा मासिकं वाचतो, रोज आलेले न्यूजपेपर वाचतो, ह्या प्रकारे तो काय करत असतो, त्याच्या आवड जोपासत असतो. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तो त्याच्या आवडीने करत असतो, कशा पद्धतीने तो त्याचे छंद जोपासतो. आज असंच आपण आज ल. म. कडू यांचा मी चित्रकार कसा झालो हा पाठ बघणार आहोत. तर आपले प्रसिद्ध ल. म. कडू हे प्रसिद्ध मराठी चित्रकार लेखक व चित्रकार होते. ल. म. कडू यांच्याविषयी थोडक्यात, तर त्यांची बालसाहित्य म्हणजे लहान मुलांविषयी असलेली साहित्य ही सुमारे 30 पुस्तके त्यांनी प्रकाशित केली होती. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक होते. द्विभाषिक पुस्तक म्हणजे दोन भाषेत असलेले पुस्तक. आणि त्यांचा खारीचा वाटा हा त्यांचा कथासंग्रह होता. तसेच जॉर्ज कॉवर हे चारित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी त्यांनी पुस्तके प्रसिद्ध आहे. इत्यादी त्यांचे पुस्तकं हे प्रसिद्ध आहे. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमी आणि बालसाहित्यकार पुरस्कार 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. एवढं हे ल. म. कडूंविषयी माहिती की त्यांना साने गुरुजी पुरस्कार आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तसेच शेवगाव व अहमदनगर येथे जानेवारी 2018 झालेले बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. आता त्यांचे पाठासंदर्भात सांगायचे झाले तर ते म्हणतात की निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. उपजत कला म्हणजे आपल्या अंगी असलेल्या कला ह्या आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गामध्ये राहून आपल्याला सापडत असतात. हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे. लेखकाने म्हणजे त्यांच्या अनुभवातून आपल्याला ह्या पाठातून सांगून दिलेले आहे. तर आपण बघूया मी चित्रकार कसा झालो हे त्यांचा. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे ते लेखक ज्यावेळेस तुमच्या वयाचे होते त्यावेळेस त्यांनी ज्या गोष्टी अनुभवल्या त्या आपल्याला ते आता सांगतायत. सर्वात आधी ते निसर्गाविषयी सांगतायत. प्रथम निसर्ग, आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्यांच्या विरोधात न जाता मर्जित राहणं केव्हाही चांगलं. निसर्ग हा आपल्याला विविध गोष्टी देत असतो, त्यामुळे त्यांच्या विरोधात न जाणं, त्यांच्या मर्जित राहणं, त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सगळ्या गोष्टीने मर्जित राहणं हे कधीही चांगलं आणि कधीही आपल्या फायद्याचं राह आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्ग आपल्याला नाना कला शिकवतो. नाना कला शिकवणं म्हणजे अनेक कला शिकवणं. निसर्गच आपलं पालनपोषण करत असतो. निसर्गच आपल्याला विविध कला, अनेक कला, नाना कला आपल्याला शिकवत असतो. आणि निसर्ग ढुंढाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसुक सापडतील. लेखक म्हणतात तुम्ही काय करा, निसर्ग ढुंढाळत राहा म्हणजे शोधत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा म्हणजे निर्मितीच्या वाटा तुम्हाला आपसुक सापडतील, म्हणजे आपोआप सापडतील. जर तुम्ही निसर्गामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या निर्मितीच्या वाटा, सर्जनाच्या वाटा ह्या आपोआप तुम्हाला सापडतील. ढुंढाळत राहा म्हणजे शोधणे. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रायमरीपर्यंत शिक्षण त्यांचं एका लहानशा खेड्यामध्ये झालं. माझं खेडं हे अतिशय निसर्गरम्य म्हणजे निसर्गाने अतिशय चांगलं असं परिपूर्ण शहर त्यांचं होतं आणि सुसंस्कृत होतं. सुसंस्कृत म्हणजे विचारशील. खेडं जरी असतं तरी हे त्यांचं खेडं विचारशील होतं, सुसंस्कृत होतं. तिथे घनदाट जंगल, दुथंडी भरून वाहणारी नदी. घनदाट म्हणजे गर्द दाट अशी जंगलं होती आणि दुथंडी भरून वाहणारी नदी. दुथंडी भरून वाहणे म्हणजे ओसंडून वाहणे, म्हणजे भरपूर असं पाणी त्या नदीला होतं. निळे डोंगर, हिरवी रान, अवघा आनंदी आनंद. आणि आजूबाजूला निळे डोंगर आणि हिरवी रान म्हणजे शेत, हे सगळीकडे आनंदी आनंद असं तिथे होतं.
दुथंडी भरून वाहणे म्हणजे ओसंडून वाहणे. घनदाट डोंगरे जंगले आणि दुथंडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगरे, हिरवी रान, अवघा आनंदी आनंद अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता, सर्जनशीलता म्हणजे निर्मिती क्षमता ही उफाळून आली नाही तर नवलच. आपल्या अंगातली अशा वातावरणात जर आपण गेलो तर आपल्या अंगातली सर्जनशीलता म्हणजे ज्या आपल्या अंगातल्या कला आहे, निर्मिती क्षमता आहे, त्या उफाळून येत असतात असं लेखक म्हणतात. आणि जर आली नाहीच तर ते नवलच असं ते म्हणतात. माझा एक मित्र होता, आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावी, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधन नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, कधी कागदही नव्हतात. आता लेखक त्यांच्या काळाचं ते त्या गोष्टी सांगतात, त्यांचे अनुभव ते आपल्याला सांगतायत की आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. परंतु अभ्यासाची एकच वही होती, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे जरी झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. आणि त्याची पेन्सिलचे तुकडे जरी झाले तरी तीच पेन्सिल त्यांना वर्षभर वापरावी लागायची, दुसरी मिळण्याची शक्यताच नव्हती. आणि शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रपित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना, म्हणजे वात्रटपणा वाटायचा. आणि सगळ्यात मोठी अडचण अशी होती की घरामध्ये चित्र काढलेलं म्हणजे त्या काळीची गोष्ट, की घरातल्यांना पण आवडायचं नाही आणि मास्तरांना म्हणजे जे त्यांचे शिक्षक होते त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा आगाऊपणा वाटायचा. वैशाख महिन्यात ऊन करपवून टाकणारं असायचं. वैशाख महिना म्हणजे मराठीचा दुसरा महिना, मराठी महिन्याचा दुसरा महिना. तर त्या महिन्यामध्ये ऊन हे अतिशय असायचं, त्यामुळे करपून टाकणारं वाटायचं. आम्ही गावातली सगळी मुळे नदीच्या डोहात जाऊन पडायचं. डोहात जाऊन पोहणे म्हणजे खूप पाण्यात, खूप खड्ड्यात जाऊन पाण्याच्या डोहामध्ये, पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊन पोहणे. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचो. आणि गारवा भरला तर आम्ही पुन्हा काठावर येऊन परत बसायचो. काठालगत खूप खडक होते आणि पाण्याच्या प्रवाहात गुळगुळीत सपाट झालेले लांबरुंद पसरलेले आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हान्स सापडला. कॅनव्हान्स म्हणजे काय, ते एक चित्र काढण्यासाठी एक कापडी फलक, त्या ठिकाणी त्यांना त्यांचा म्हणजे दगड त्यांना त्यांचा तो सापडला, कॅनव्हान्स सापडला चित्र काढण्यासाठी. कॅनव्हान्स म्हणजे तिथेच त्यांना त्यांचा कॅनव्हान्स सापडला, म्हणजे त्यांना चित्र काढण्यासाठी जागा सापडली, थोडक्यात फलक सापडला दगडावर. ह्या भल्या थोरल्या खडकांवर मनसोक्त चित्र काढता येणार होती आणि मनसोक्त मनासारखी चित्र त्यांना आता काढता येणार होती. पण कशानं काढणार, आणि तोही मार्ग सापडला. आता तोही मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरुम, मुरुम म्हणजे खडक असतो तांबूस रंगाचा, तांबूस म्हणजे लालसर रंगाचा मुरुम, शिवाय पिवट रंगाचे दगडही सापडले. आणि पिवळ्या कलरची दगड त्यांना सापडली. ते दगड आपडले की त्याची पिवळी फक्की पडते. पिवळी फक्की, फक्की म्हणजे पावडर. ते दगड जर आपटले तर त्याची पिवळी पावडर फक्की पडते असं ते म्हणतात. अगदी पिठासारखी असते आणि हवं तसं पाणी घालतं की पिवळा रंग तयार. बघा, त्यांनी आता पिवळा रंग तयार केलेला, जसं पाणी घातलं तसा पिवळा रंग त्यांनी तयार केला त्या पिवळ्या फक्कीचा. मुरुमाचा खडा ओला करून घेतला की दगडावर चित्र रेखाटणं सुरू झालं. आणि मुरुमाचा जो खडा तो ओला केला की त्यांचं आता दगडावर चित्र रेखाटणं, चित्र काढणं हे सुरू झालं. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. आणि काय काढू आणि काय नको म्हणजे एवढा आनंद त्यांना होत होता की काय काढायचं आणि काय नाही ह्याचा ते विचार करत होते. आणि गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. आणि गुडघ्यावर टेकून म्हणजे दोन पाय असे खाली ठेवून ते गुडघ्यावर बसून ते चित्र काढत दंग व्हायचे, मग्न व्हायचे. रेषा काढीत हातभर पुढं सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लालर झालेल्या असायच्या. आणि रेषा काढून पाहावं मागे तर रेषा ह्या लालर ज म्हणजे पिवळ्या रंगाचा लाल कलर तयार झालेला असायचा माग ते थोड्या वेळाने. अगदी सुरसुरी यायची, तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची सालटं गेलेली लक्षातच यायची नाही.
साल्ट गेलेली म्हणजे कातडीची साल, त्यांची गुडघ्यांची जी साल आहे ते चित्र काढण्यात एवढे मग्न व्हायचे की त्यांना त्यांच्या गुडघ्यांवरची सालं गेलेली हे सुद्धा त्यांच्या लक्षात यायचे नाही, एवढी त्यांना त्या गोष्टीची आवड होती, लक्षातच यायची नाही. मग उभ्या खडकावर चित्र काढणं तर सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत. आता बघा, चित्र काढायचं झालं पण आता त्यांना काही दिवसांनी वाटायला लागलं की त्याच्यामध्ये आता रंग भरावेत, कलर करावे त्यांना. पण ते कुठून आणणार? त्या दिवसात काटेसावर फुले, काटेसावर एक वनस्पतीचं नाव आहे, ते फुलते असं ते म्हणतात आणि ते लालभडक होते. म्हणजे ती वनस्पती, ते फुलांचं, त्याचा कलर लालभडक म्हणजे लाल असा होतो. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग होतो मिळतो. आणि त्या तिच्या फुलातले पराग, पराग फुलांमध्ये असलेले जे परागकण असतात, तर ते परागकण जर चुरगळले पाण्यामध्ये तर त्याचा जांभळा रंग होतो. म्हणजे त्यांना एक कलर आता मिळाला फुलातून. शेंद्री नावाच्या वनस्पती बोंड्यातल्या बिया भगवा रंग देतात. आणि शेंद्री नावाची पण एक वनस्पती आहे, तर ती त्या म्हणजे त्या फुलांचा खालचा भाग ज्याला आपण बोंडे म्हणतो, त्यातला गर काढून ते त्यांचा भगवा रंग म्हणजे केशरी रंग तयार करतात. आणि काही पानांचा हिरवा, आणि काही जी पानं असतात ती पानंही सगळी हिरव्या कलरची असतात, परंतु काही पानांचा त्यांनी पाण्यात मिसळून त्यांनी हिरवा तयार केला होता. आणि चुना जो असतो त्याचा पांढरा रंग तयार केला. कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच असा बघा मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा कलरची समस्या दूर केली. बांबूची कोळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं. बांबू जो असतो त्याची कोळी काडी म्हणजे अशी लुसलुशीत काडी त्यांनी घेतली आणि त्याचं जे पुढचं टोक आहे ते ठेचलं. आणि त्याचा ब्रश व्हायचा आणि त्याचा त्यांनी ब्रश तयार केला. तहान भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगत बसायचो. तहान भूक हरपणे म्हणजे कामात मग्न होऊन आम्ही काय करायचो, ते चित्र काढण्यात मग्न व्हायचो, गर्क व्हायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्रच चित्र. आणि थोड्या दिवसांनी पाऊस यायचा आणि नदी व्हायला लागली की आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. नदी व्हायला लागली म्हणजे थोड्या दिवसांनी पाऊस आला आणि नदी व्हायला लागली की ते दगडावरती पाणी जायचं आणि ते नदीच्या पाण्याने त्यांची चित्रही गायब व्हायची असं ते म्हणतात. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग कितीही निसर्ग किती परीने आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधन नाहीत म्हणून अडून बसायचे कारण नाही. तेव्हा त्या निसर्ग आपल्याला विविध गोष्टी देत असतो, परंतु जर एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल, एखादं साधन आपल्याकडे नसेल, तर आपण तिथे थांबण्याची गरज नाही. आपल्याला विविध मार्ग त्यातून सापडत असतात. जसं लेखकांनी त्यांच्या चित्रातून चित्र काढून आपल्याला दाखवलं आहे, म्हणून अडून बसण्याची गरज नाही, म्हणून थांबून जाण्याची गरज नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनाशिवाय साधना करता येते. जर तुमच्या इच्छा ह्या तीव्र असतील, जास्त असतील, तर साधनाशिवायसुद्धा म्हणजे एखादी गोष्ट नसल्याशिवायसुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट करता येईल, एखादी तुमची कला जोपासता येईल असं ते म्हणतात. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा. श्रावण तुम्हाला माहिती, श्रावणामध्ये पावसाची ही भुरभुरी येत असते. आणि श्रावण संपला का मग पाऊस कमी कमी होत जायचा. आणि पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हान्स म्हणजे खडक मोकळा व्हायचा. म्हणजे त्यांचा जो फलक आहे ज्याला त्यांनी कॅनव्हान्स म्हटलं आहे, तो काय व्हायचा, मोकळा व्हायचा. थोडक्यात पाणी कमी झाल्यावर त्यांचा फलक हा मोकळा व्हायचा. पार चैत्र महिना उजाडायचा, तोवर काय करायचं. आणि चैत्र महिना उजाडायचा म्हणजे पार ऊन यायचं त्यावेळेस, तोपर्यंत काय करायचं, त्यातून आम्हाला मातीचा नाद लागला. आता त्यांना ती कला, आता त्यांना दुसऱ्या कलेचा नाद लागला, ते म्हणजे मातीचा नाद लागला. लाल भडक मऊसर माती हाताला लोण्यासारखी वाटायची. लोण्यासारखी म्हणजे लोणी जे आपण ज्याला बटर वगैरे म्हणतात, ते लाल भडक मऊसर माती हाताला लाल भडक माती, कारण ते कोकणात होते त्यामुळे ती माती लाल भडक होती आणि ती अगदी त्यांना लोण्यासारखी वाटायची. आणि मूर्ती कराव्यात असं ठरलं, पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागला. आणि परंतु जसं त्यांना चित्र हे लपून छपून काढावं लागायचं, घरच्यांना न सांगता, मास्तरांना न सांगता, तसंच मातीचा खेळसुद्धा त्यांना लपून छपून करावा लागायचा. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळ बकुळीच्या झाडाखाली. कधी गोठ्यामध्ये तर कधी बकुळीचं एक फुलांचं झाड असतं, ते बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. कधी त्यांचं जे फुलांचं झाड आहे बकुळीचं, तर त्या झाडाखाली त्यांचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायचा आणि आमचा हिरमोड व्हायचा. आणि मूर्ती करून ठेवल्या, मातीच्या मूर्ती, त्याला काही काळांनी तडे जायचे. तडे जाणे म्हणजे काय,
त्याला खपल्या वगैरे धरणे, तसं त्यांना ते तसं व्हायचं मूर्तींना, आणि त्यांचा हिरमोड व्हायचा. हिरमोड म्हणजे नाराज होणे. आणि ते नाराज व्हायचे. त्यावर काहीतरी उपाय शोधायला हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जर असं असतं तर ते वाळ्यानंतरही राहतं, त्याला तडे जात नाही. बरोबर, गाईचं शेण हे जसं ओलं असताना असतं तसंच ते वाळल्यानंतरही राहतं, त्याला तडे जात नाही. त्यामुळे त्यांनी कल्पना केली की आम्ही शेण मातीत मळून घेतलं. आणि त्यांनी काय केलं, शेण मातीत मळलं आणि आता मूर्त्या थोड्या टिकायला लागल्या. आणि मूर्त्या आता थोड्या दिवस टिकायला लागल्या. परंतु तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढपल्या पडायला पुन्हा विचार सुरू. आणि परंतु थोडे दिवस झाले तर ते खूप वाळल्यानंतर तरी पण त्याला ढपल्या धरायला सुरुवात झाली, म्हणजे त्याला पोपडे किंवा तुकडे पडायला सुरुवात झाली. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा आणि महादू आयते कपडे विकायला यायचा. आठवडे बाजार म्हणजे जसं आपल्या वाईचा वगैरे बाजार असतो, आठवड्यातून एकदा भरतो, तसंच प्रत्येक गावामध्ये बाजार असतो, तो आठवडे बाजार त्याला आपण म्हणतो. आणि त्यांच्या गावामध्ये महादू नावाचा एक माणूस होता, तो आयते कपडे विकायला यायचा. आयते कपडे म्हणजे शिवलेले वगैरे कपडे, असे तो कपडे विकायला आणायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाटा, आणि सगळा डोंगर भाग होता त्यांचा, आणि तिथे फक्त पायवाटा, म्हणजे पायांनी झालेली वाट असते त्याला आपण पायवाटा म्हणायचा. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा, आणि त्याचा जो माल होता म्हणजे ज्याची ज्या गोष्टी तो विकायला आणायचा तो घोड्यावर टाकून लादून आणायचा. नादुरुकीच्या झाडांची दाट सावली पडायची. नादुरुकीचं झाड हे पिंपळाच्या झाडासारखं एक झाड असतं, म्हणजे ज्याला आपण पिंपळाच्या झाडा पिंपळाच्या जमातीचं झाड आपण असं म्हणतो. आणि तो झाडांच्या मुळींना घोडा बांधून ठेवायचा. नादुरुकीचं झाड म्हणजे पिंपळीच्या झाडाचं एक जमात आहे. पिंपळीच्या झाडासारखंच असतं ते घनदाट सावली देणारं. आणि नादुरुकीच्या झाडाखालची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळींना घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. आणि आम्हाला घोड्याचं शेण दिसलं तर त्यात बरेच धागे धागे दिसत होते. आणि त्या लीदमध्ये म्हणजे शेणामध्ये घोड्याच्या त्यांना धागे धागे दिसले. हे धागे माती धरून ठेवतील बघा, असा त्यांनी विचार केला. असा विचार करून आम्ही प्रयोग केला, म्हणजे त्यांनी ते प्रॅक्टिकल केलं. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. शब्दात सांगता येणार नाही म्हणजे बोलून दाखवता येणार नाही, एवढा आनंद मला झाला होता. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. आर्किमिडीज हे शास्त्रज्ञ होते, थोर शास्त्रज्ञ होते. ते म्हणतात, मी शाळेत असताना त्यांचा धडा वाचला होता. त्याला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही तो शोधत राहायचा. आणि जो आर्किमिडीज होता ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला जर आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि ते सापडल्यावर न्हाणीघरातून, न्हाणीघर म्हणजे आंघोळीसाठी असलेली जागा ज्याला आपण बाथरूम म्हणतो, तो तिथूनच ओरडत यायचा. युरेका युरेका म्हणजे एक शब्द, म्हणजे त्याला आनंद व्यक्त करण्यासाठी तो युरेका शब्द वापरायचा. तर तो युरेका युरेका करत धावत सुटायचा. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेवढा मूर्तीला तडे जाण्याचं थांबलं होतं. आणि लेखकांना पण तेवढाच आनंद झाला होता जेवढा आर्किमिडीजला झाला होता, तेवढाच आनंद लेखक म्हणता मला झाला होता जेवढा त्याला झाला होता. आपल्यापुरता का होईना, पण तो एक शोध होता. तो माझ्यापुरता का असेना, लेखक म्हणतात, तो पण एक प्रकारचा शोध होता. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकामध्ये आर्किमिडीज दडलेला आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये एक प्रकारचा शास्त्रज्ञ दडलेला आहे. त्याला कायम जागता ठेवा, त्याला कायम जागं ठेवा तुमच्यामधल्या शास्त्रज्ञाला. तुमचं आभाळ कायम आनंदाने भरलेलं राहील आणि तुमच्यासाठी हे पूर्ण आकाश, हे पूर्ण आभाळ हे कायम भरलेले राहील. अशा प्रकारे आज आपण मी चित्रकार कसा झालो हा पाठ अभ्यासला. थँक्यू.